नमस्कार मी सुनीता सुनीता मनापासून स्वागत करीत आहे उन्हाळी दिवस सुरू आहे आणि घरामध्ये उन्हाळी कामाची धावपळ चालू आहे हे काम करताना सकाळच्या नाष्ट्याकडे सर्वांचे दुर्लक्ष होते परंतु आपण एक रेसिपी येथे अगदी झटपट पाहणार आहोत उन्हाळी कामामध्येच ही रेसिपी अगदी झटकन होते हे पहा त्यासाठी एक वाटी मुगाची डाळ भिजून घेतलेली आहे जे आपण सांडग्यासाठी रात्रभर भिजून ठेवतो त्यामधूनच ही घेतली त्यानंतर हे पहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे सहा लसूण पाकळ्या घेतल्या आहे आठ त्यानंतर अर्धा चमचा जिरे येथे काढून घेतलेला आहे कोथिंबीर धुवून कट करून घेतलेले आहे अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे आवडीनुसार एक छोटा बारीक कांदा कट करून घेतला हे पहा आता सर्वप्रथम आपण वाटण येथे तयार करून घेणार आहोत त्यासाठी मिक्सरचं भांड घेऊन त्यामध्ये लसूण पाकळ्या अर्धी जिरे आणि मिरच्या येथे टाकून दिलेला आहे त्याचं असं वाटण तयार करून घ्यायचं आहे आता या वाटणामध्येच आपल्याला आपण भिजून घेतलेली डाळ घालून घ्यायची आहे अर्धी डाळ आपल्याला येथे घालून घेऊन याला मिक्सरला बारीक असं वाटण काढून घ्यायचं आहे हे पहा असं वाटल्यानंतर हे काढून घ्यायचं आहे यामध्ये पाणी टाकलेलं नाही हे पहा हे डाळीमधलंच पाणी आहे कारण की डाळ मिक्सरमधून काढण्याअगोदर दोन ते तीन पाण्याने धुवून मग आपण ती मिक्सरला काढून घेतली आहे आता ही उरलेली जिरी आणि कोथंबीर यावर घालून घ्यायची त्यानंतर यावर चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे घरामध्ये जर कोणाला कांदा नको असेल तर सर्वप्रथम आपण बिना कांद्याचे मुगाच्या डाळीचे धिडे येथे टाकून घेणार आहोत हे पहा हे बॅटर असं तयार करून घ्यायचं सर्व पाणी यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये मी जवळजवळ अर्धा छोटी वाटी पाणी टाकलेलं आहे हे पहा हे सर्व छान असं मिक्स झालं आहे तुम्ही येथे पाहू शकता की असं पातळ आपल्याला बॅटर म्हणजे जसं आपण पोळीसाठी तयार करतो तसंच येथे करायचं आहे गॅसवर एक कड़ तवा ठेवून तापून घ्यायचा आहे तो तापल्यानंतर त्यामध्ये एक पळी तेल येथे घालून घेतलं तेल छान कडकडीत गरम झालं व तवाही छान तापला त्यानंतर हे पहा हे आपलं बॅटर त्यावर टाकून द्यायचं आहे आणि जशी आपण बेसन पिठाची पोळी करतो त्याच प्रमाणात हे पसरून घ्यायचं आहे हे तुम्ही लहान मोठ्या आकारात करू शकता हे धिरडे गावाकडे अगदी आवडीने केले जाते हे पहा एका साइडने छान पसल्यानंतरच हे आपल्याला उलथून घ्यायचं आहे तवा हे पकडीच्या साह्याने असा फिरवून घ्यायचा आहे त्यामुळे आपले धिरडे हे सगळ्या बाजूने पसलं जाईल तुम्ही पाहू शकता की हे अतिशय छान असं पचलं गेलेलं आहे व ज्या साइडनी पसलंय त्या साईडनी ते मोकळं झालेलं आहे अगदी छान असं पचून दिल्यानंतर याला आपण पलटी मारून घ्यायची आहे तुम्हाला जर हवं असेल तर या बाजूने सुद्धा तुम्ही तेल टाकून घेऊ शकतो परंतु याला तेलाची गरज न पडल्यामुळं मी तसंच उलटून घेतलं आहे हे, हे पहा गॅस मंद करून याला थोड्या वेळ छानपैकी कडक होऊन द्यायचं आहे त्यामुळे याची चव अजूनच अप्रतिम लागते व हे अगदी कुरकुरीत असं लागतं हे पहा अतिशय छान कलर आला आहे हे तुम्ही सॉसबरोबर किंवा खोबऱ्याची चटणी किंवा शेजवान चटणीबरोबर सकाळी नाश्त्याला झटपट असं सर्व करू शकता उरलेल्या मिश्रणमध्ये किंवा बॅटरमध्ये कट करून घेतलेला कांदा आता घालून घेतला घरामध्ये सर्वांनाच कांद्याची धिडे आवडतात असं नाही काहींना आवडतात काहींना नाही आवडत म्हणून आपण दोन धिरडे बिना कांद्याचे व दोन धिडे कांद्याचे असे करून घेणार आहोत याला हिंदीमध्ये चिला असेही म्हणतात किंवा आपण मुगाची पोळी असेही म्हणू शकतं हे अतिशय पौष्टिक असं आहे हे पहा आता कांदा हे कांदा घातलेलं आपण येथे पसरून घेत आहोत हे थोडंसं जाडसर ठेवायचं आहे कारण की कांद्यामुळं हे जास्त पसरवलं जात नाही हे पहा हे अशा प्रकारे तेल आपल्याला सर्व बाजूनी पसरून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता की हेही छान आपल्याला सगळ्या बाजूनी पचून द्यायचं आहे तुम्ही पाहू शकता की पचल्यानंतर हे आपोआप तव्यापासून वेगळं होतं वयाच्या कडा वरती उडल्या जातात म्हणजे मोकळ्या होतात जसं आपण पॅनमध्ये केल्यानंतर होतं तसंच ह्या कडा उठतात म्हणजे समजून जायचं की आपलं थालपीठ छानपैकी पसलं आहे आता यामध्ये कांदा घातला होता त्यामुळे मी झाकण ठेवून थोडंसं होऊ दिलं आणि त्यानंतर परत आता मंद गॅसवर हे कडक करून घ्यायचं आहे याची चव अतिशय अप्रतिम लागते व माझ्या मुलाला असं कांदा घातलेलं थालपीठ ढोसे वगैरे खूप आवडतात म्हणून त्याच्यासाठी पौष्टिकता वाढवण्यासाठी व चव येण्यासाठी कांदा घालून तुम्ही असं झटपट बनवून घेऊ शकता हे पहा सर्वांच्या सुट्ट्या चालू आहे आप व आपलं उन्हाळ्या वाळवणामुळे नाश्त्याकडे दुर्लक्ष होत असेल तर सांडग्यासाठी भिजवलेल्या डाळीमधून असं झटपट आपण धिरडे वगैरे घरच्यांसाठी बनवू शकतो कांद्याच्या रेसिपीचे धिरडे पूर्ण होऊस तर अगोदरचे दोन धिडे येथे संपलेले आहेत तुम्ही पाहू शकता अतिशय गरम गरम अशी खाण्यासाठी पौष्टिक रेसिपी येथे आपण तयार केली तर तुम्हाला आजची माझी ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही असा झटपट नाश्ता बनवून तुमच्या घरच्यांना खायला घाला या उन्हाळ्या सुट्टीचा आनंद घ्या रेसिपी जर आवडली असेल तर लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल बटन नक्की प्रेस करा खा प्या आनंदी राहा एकमेकाची काळजी घ्या धन्यवाद